नमस्कार, मी कोकण हार्टेड गर्ल. आणि जसं मी मागच्या एपिसोडमध्ये म्हणाले की 2016 मी माझ्या करिअरची सुरुवात केली आणि मी नालासोपारा इथे राहत होते आणि कामोठ्यामध्ये मी जॉब करत होते. 2016 कामोठे पनवेल आणि 2024 कामोठे पनवेल यातला फरक मी स्वतः सांगू शकते. पण या विकासाची स्वप्न ज्यांनी बघितली अशा नेतृत्वाला आज आपण भेटणार आहोत. स्वागत करूया पनवेलचे आमदार आणि महायुतीचे पनवेल विधानसभा उमेदवार श्री प्रशांत ठाकूर यांचं. खूप खूप स्वागत आहे तुमचं सर. नमस्कार. पनवेल म्हटलं की नाव येतं प्रशांत ठाकूर यांचं, तर काय सांगाल पनवेलकरांच्या प्रेमाबद्दल आणि राजकारणाची सुरुवात कशी झाली? पनवेल शहरामध्ये माझा जन्म झाला. 74 माझा जन्म आहे आणि त्यावेळेचं पनवेल तुलनेनं छोटं, म्हणजे त्यावेळेला सिडकोच्या वसाहती देखील या ठिकाणी नव्हत्या आणि त्यामुळे या पनवेल आणि परिसरामध्ये मी म्हणजे खरं तर वयाची सुरुवातीची काही वर्षं सोडली, 4th शिक्षण सोडलं तर मी पनवेलमध्येच राहिलेलो आहे आणि या पनवेलला बदलताना पाहिले. पनवेल शहरात राहिलो आहे मी, पनवेलचं सिडकोचं नवीन पनवेल आहे तिथे राहिलेलो आहे आणि या सगळ्या परिसरामध्ये राहत असताना हे पनवेल विकसित होताना मी पाहिलं आणि त्यामुळे या परिसरामध्ये प्रतिनिधित्व करण्याची कधीतरी संधी मिळेल असं सुरुवातीला वाटलं नव्हतं. पण आजोबांना राजकारणामध्ये पाहिलं आहे मी, बाबांना राजकारणामध्ये पाहिलं आहे आणि त्यामुळे त्यांना मिळणारा मान सन्मान हा लहानपणी वाटायचा, हा आपल्यालाही मिळाला पाहिजे आणि त्यामुळे यांच्यासारखा सन्मान मिळाला पाहिजे ही खरं तर पहिली मनातली इच्छा. आणि मग त्यांचं काम जवळून पाहता आलं, त्यांच्याविषयी इतरांना बोलताना पाहता आलं आणि त्यामुळे मला असं वाटतं की इच्छा मनामध्ये जागृत झाली की आपणही राजकारणामध्ये असलं पाहिजे. शेवटी लोकांना आपण त्यांच्या समस्यांवरती रिलीफ देण्याचा, लोकांच्यासाठी काम करण्याचा सगळ्यात प्रभावी मार्ग म्हणजे राजकारणात आपण असणं. म्हणून या दृष्टिकोनातून राजकारणाकडे आलो आणि आता वेगवेगळ्या जबाबदाऱ्या लोकं सोपवत आहेत त्यामुळे समाधान आहे. समस्यांवरती आपण बोललो तर पनवेल शहर हे तलावांचं शहर म्हणून ओळखलं जातं पण इथे पाण्याचा प्रश्न आहेच. म्हणजे हे मान्य आहे की इथे पॉप्युलेशन वाढतंय सगळं, पण हा पाण्याचा प्रश्न सोडवता येण्याजोगा आहे की कसं, तुम्हाला काय वाटतंय? खरं तर पनवेल हे तलावांचं शहर म्हणून आपण सगळेजण ओळखतो आणि खरं तर अनेक शहरांमध्ये अशा पद्धतीचे तलाव आहेत, पण पनवेलसारख्या शहरामध्ये वडाळे तलाव असेल, कृष्णाळे तलाव असेल, त्याचबरोबरीनं लेंडाळे तलाव आहे, अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या तलावांच्यामुळे पनवेलची एक ओळख निर्माण झालेली आहे. आता तलावाला आपण पाण्याशी रिलेट करतो आणि एकाच वेळेला पाणी टंचाई आणि इथे तलाव हे कसं हा प्रश्न होतो, पण पनवेलची वाढती लोकसंख्या जर आपण पाहिली तर निश्चितपणानेही पाण्याची गरज भागवल्याच्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या पद्धतीचे प्रयत्न मी किंवा सरकारी पातळीवरती झालेले आहेत. पनवेल शहराच्या अनुषंगानं बोलायचं झालं तर 2016 पनवेलची नगरपालिका होती, त्यावेळेला नगरपालिका असताना मी पाठपुरावा करायला सुरुवात केली की पनवेलला पाणीपुरवठा करणारी जी स्कीम आहे त्याची क्षमता वाढली पाहिजे. दुर्दैवानं त्यावेळेला सिडकोनं कधी पाठबळ दिलं नाही. महापालिका झाल्यावर इथल्या त्यावेळेच्या आयुक्तांनी सुधाकर शिंदे होते, त्यांनी त्या दृष्टिकोनातून गांभीर्यानं घेतलं नाही. 2018 एक टेंडर नव्यानं बनवलं गेलं की ज्याच्या माध्यमातून आता पनवेल आणि शेजारचा सगळाच परिसर, करंजाडे असेल, कळंबोली आहे, कामोठा आहे, पनवेलची महापालिका झाल्यानंतर त्याच्यामध्ये येणारी 29 गावं आहेत, या सगळ्याच्यासाठी एक योजना बनवली गेली आहे नवा सेवा टप्पा 3, की ज्या माध्यमातून आता पाण्याची क्षमता वाढते आहे. मला अपेक्षा आहे की येणाऱ्या एप्रिल महिन्यापर्यंत आज ज्या स्कीममध्ये 105 पाणी येतं त्याची क्षमता वाढून 220 पाणी होणार आहे, म्हणजे 220 मिलियन लिटर्स अ डे, 22 कोटी लिटर पाणी हे आता उपलब्ध होणार आहे. त्यामुळे खारघर, कळंबोली, कामोठा, तळोजा, पनवेल या सगळ्या परिसराचा पाण्याचा तुटवडा हा पूर्णपणानं आता मिटणार आहे. आपण आत्मनिर्भर भारत याबद्दल ऐकलंस, पण मध्यंतरी तुम्ही दिव्यांग नागरिकांना आत्मनिर्भर करण्यासाठी आधुनिक कृत्रिम हात आणि पाय यांचं वाटप केलं होतं, तर हे असं शिबिर आयोजित करावं असं का वाटलं? खरं तर रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आम्ही स्थापन केलं त्याच्या पाठीमागची भावनाच ही होती की आपल्याला सामाजिक कार्य करता यावं आणि मी राजकारणात यायच्या आधीपासून आम्ही या मंडळाची स्थापन केली होती प्रामुख्यानं शैक्षणिक क्षेत्रात काम करण्यासाठी, विद्यार्थ्यांना वह्या पुस्तकांची मदत करणं, शैक्षणिक फीची मदत करणं, या दृष्टिकोनातून बाबा म्हणजे रामशेठ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करायला सुरुवात केली. मग पुढे पुढे आम्ही सर्वच क्षेत्रामध्ये त्याच्यामध्ये काम करत राहिलो. दरवर्षी वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही आरोग्य शिबिर घेतो
आणि या आरोग्य शिबिरामध्ये हजारो लोक त्याचा फायदा घेतात. दरवर्षी 10 ते 15 हजार लोक या शिबिराचा फायदा घेतात आणि 2006 सालापासून हे अव्याहतपणानं सुरू आहे, कोविडची 2 वर्ष सोडली तर. त्यामुळे या सर्व कालावधीमध्ये आम्ही सातत्यानं लोकांना त्यांचं शारीरिक तपासणी करणं आणि त्यांना मोफत औषधं 7 दिवसाची देणं आणि त्यांना जर गंभीर आजार असेल तर पनवेल परिसरातले तज्ज्ञ डॉक्टर्स एकत्र येतात. हे सगळे डॉक्टर्स वेगवेगळे हॉस्पिटल्स यांना आम्ही बोलवतो, निःशुल्क सेवा देतात आणि साधारणपणानं 250 ते 300 डॉक्टर्स वेगवेगळे हॉस्पिटल एकत्र येऊन हे सगळं कॅम्प आम्ही करतो. किमान 10 ते 15 हजार लोक त्याच्यामध्ये दरवर्षी सहभागी होतात. मग अशा वेळेला साधू वासवेनी मिशन पुणे यांच्या माध्यमातून हे कृत्रिम अवयवरोपण आम्ही करत राहतो आणि गेल्या अनेक वर्षांमध्ये रायगड जिल्ह्यातले वेगवेगळे पेशंट्स हे त्याच्यामध्ये येतात, सहभागी होतात आणि त्या माध्यमातून आम्हाला या सगळ्या लोकांची सेवा करता येते. आता आपण आरोग्याविषयी बोलतोच आहे, तर कोविड काळामध्ये पनवेलची परिस्थिती कशी होती? कोविडचा कालावधी तर मला असं वाटतं की संपूर्ण जगानं ते सोसलं आहे. विशेषत्व आपल्या भारतसारखा देश आहे की जिथे आपल्याला कुठलाही उत्सव हा आपण मोठ्या संख्येनं लोक एकत्र येऊनच साजरा करत राहतो. अशा वेळेला आपल्या परिसरामध्ये एकत्र यायचं नाही, अंतर राखायचं, ह्या सगळ्या गोष्टी आपण जे सांगायला लागलो लोकांना त्याचा खूप त्रास होत होता. पण जीवाची भीतीसुद्धा होती, त्यामुळे लोकांनी त्याचं पालन केलं. पण अनेक लोकांचा रोजगार त्याच्यामध्ये हिरावला गेला. अशा वेळेला मी भारतीय जनता पार्टीचं प्रतिनिधित्व करतो. आम्हाला भारतीय जनता पार्टीचा आदेश होता की आपण सर्वसामान्य लोकांना रोजचं तयार भोजन द्या, म्हणून आम्ही मोदी भोजन कम्युनिटी किचन चालू केलं, पनवेलमध्ये चालू केलं, आम्ही कळंबोलीमध्ये चालू केलं, कामोठ्यात चालू केलं, खारघरमध्ये चालू केलं. आणि खरं तर आनंदाची गोष्ट म्हणजे वेगवेगळ्या सोसायट्या एकत्र आल्या, त्या सगळ्या सोसायट्यांनी मिळून आम्हाला रोज भाजी देणं, धान्य देणं, तेल कोणी दिलं, अशा पद्धतीची मदत केली. म्हणजे लोकांच्या पार्टिसिपेशनमधून आम्ही लोकांना तयार भोजन देऊ शकलो. बाबांनी आम्हाला मार्गदर्शन केलं की आपल्याला आदिवासी खेड्यापाड्यांमध्ये गावांमध्ये लोकांना कोरडं धान्य दिलं पाहिजे. तर 1 लाखापेक्षा जास्त किट्स आम्ही तयार केली आणि आम्ही लोकांपर्यंत वाटली आणि त्यामुळे लोकांना त्या कालावधीमध्ये मदत होऊ शकली. कधी व्हेंटिलेटर्स आम्ही मिळवले, व्हेंटिलेटर लोकांपर्यंत दिले, ज्यांना सुरुवातीच्या कालावधीमध्ये पिरियड जास्त होता, म्हणजे 17 दिवसाचा कालावधी होता, मग तो कमी झाला. पण बेड लोकांना रिकामे होत नाही, मग काय करावं? मग आम्ही ऑक्सिजन सिलेंडर्स आणले आणि ऑक्सिजन सिलेंडर्स आम्ही एक हेल्पलाईन सेंटर चालू केलं, त्याच्या माध्यमातून आम्ही लोकांना पुरवू शकलो. या व्यतिरिक्त देखील वेगवेगळ्या पद्धतीनं कोविडच्या कालावधीमध्ये जी जी मदत लोकांना करता येते, आर्सेनिक अल्बमच्या गोळ्या काही प्रतिबंधक म्हणून हव्या होत्या त्या आम्ही देण्यासाठी पुढाकार घेतला. अशी सर्व पद्धतीची मदत, फवारणीपासून सर्व पद्धतीची, ही करण्यासाठी आम्ही पुढाकार घेतला, कधी मंडळ म्हणून, कधी भारतीय जनता पार्टी म्हणून. आणि त्यामुळं लोकांना आपण काहीतरी सेवा देऊ शकलो याचा खरंच मनापासून आनंद आहे. खरंच म्हणजे राजकारण म्हणजे टोमणे आणि प्रतिटोमणे याच्या पुरतं तुम्ही मर्यादित न राहता नेहमीच सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग असतोच, तसं सांस्कृतिक कार्यामध्येही असतो. म्हणजे दिवाळी पहाटपासून ते अटल करंडकपर्यंतचे सगळे इव्हेंट आम्ही बघतोच, तर ह्या सगळ्यामध्ये राजकारण आणि ह्या गोष्टींचा समतोल कसा राखता आणि ही आवड कधीपासून आहे? खरं तर राजकारणाच्याकडे कल नंतर होता, त्याआधी तो समाजकारणाकडे होता. मी म्हणाल्याप्रमाणे रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या माध्यमातून आम्ही दरवर्षी नाट्य परिषदेच्या सोबत आम्ही अटल करंडक स्पर्धा घेतो की ज्यातून नाट्य एकांकिका स्पर्धा महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यामधून याच्यासाठी लोक येतात आपली एकांकिका घेऊन. आणि अंतिम फेरी आमची पनवेलला आद्यक्रांतीवीर वासुदेवबरोबर फडके नाट्यगृहामध्ये असते. त्याचबरोबर आम्ही दिवाळी अंक स्पर्धा घेतो महाराष्ट्र स्तरावरची, की ज्याच्यामध्ये महाराष्ट्र स्तरावरचा उत्कृष्ट दिवाळी अंक, 100 पेक्षा जास्त दिवाळी अंक येतात. मुंबई मराठी पत्रकार संघाच्या बरोबर आम्ही ती ॲक्टिव्हिटी घेतो. दरवर्षी जानेवारी महिन्यामध्ये आम्ही मॅरेथॉनचं आयोजन करतो की ज्याच्यामध्ये 15 ते 20 हजार स्पर्धक हे त्या मॅरेथॉनमध्ये सहभागी होत असतात. शैक्षणिक उपक्रम मी मगाशी आपल्याला सांगितलं, तर असे सगळेच उपक्रम आम्ही करत राहतो. राजकारण हा निवडणुकीच्या पुरता विषय आहे आणि निवडणुकीच्या व्यतिरिक्त लोकांपर्यंत जाण्यासाठी ह्या सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून आम्हाला काम करता येतं. आमच्या या प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सहकाऱ्यांच्या टीम्स बनलेल्या आहेत आणि ती लोकं अतिशय एफिशियंटली हे सगळं करतात. धाकटाभाऊ परेश या दृष्टिकोनातून आमच्या या सगळ्या सहकाऱ्यांच्या सोबत नाट्य एकांकिका स्पर्धा यशस्वी करणं असू द्या, मॅरेथॉन यशस्वी करणं असू द्या, या प्रत्येकामध्ये त्याचा सहभाग असतो. आमच्या या सगळ्या टीमचाही त्याप्रमाणे सहभाग असतो.
आता ह्या सगळ्यामध्ये सहभाग असतो, पण तेवढाच जास्त सहभाग तुमचा आंदोलनांमध्ये पण असतो. आणि आपण एअरपोर्टसाठीचं आंदोलन म्हणूया की त्यामध्ये जे उद्दिष्ट तुमचं होतं ते साध्य झालं आहे का त्या आंदोलनानंतर, आणि किती केसेस आहेत आता तुमच्यावरती? केसेस तर आता जशा एअरपोर्टच्या आहेत तशा बाकीच्याही आंदोलनांच्या आहेत. खरं तर पनवेलसारखा विभाग आहे की हा हॅपनिंग क्षेत्र आहे, आणि त्यामुळे इथे कधीतरी नोकऱ्या देणाऱ्या कंपन्या आहेत त्या अचानकपणानं कामगारांना काढून टाकतात. मग आम्ही त्या कंपन्यांवरती आंदोलनं करतो. आम्ही VVF नावाची कंपनी तळोजामध्ये तिथे आंदोलन केलं आहे, लासन नावाची कंपनी तिथे आंदोलन केलं आहे. त्याचबरोबरीनं आम्ही या सगळ्या परिसरामध्ये दीपक फर्टिलायझर्स याच्यावरती आंदोलन केलं आहे. अशी वेगवेगळी आंदोलनं कंपन्यांच्या कामगारांच्या बाबतीत, केम्सपेक नावाची कंपनी, अशी आंदोलनं आम्ही केलेली आहेत. आता विमानतळाच्या बाबतीमध्ये आपण सांगताय की एक मोठा अशा पद्धतीचा रेटा इथल्या स्थानिक तरुणांचा होता. ज्या वेळेला इथल्या विमानतळाला दिभा पाटील साहेबांचं नाव दिलं पाहिजे अशी आम्ही मागणी करत होतो, पण सरकारनं निर्णय घेतला बाळासाहेबांचं नाव द्यायचं. बाळासाहेब पूजनीय व्यक्ती आहे, महाराष्ट्रासाठी आदर्शवत आहेत, पण त्यांचं नाव नुकतंच समृद्धी महामार्गाला दिलं गेलेलं होतं. आणि इथे पनवेल आणि उरण तालुक्यामध्ये सर्व ग्रामीण भागामध्ये सर्व या परिसरामध्ये दिभा पाटील साहेबांना एका दैवताप्रमाणे लोक मानतात, तेव्हा त्यांचं नाव या विमानतळात दिलं पाहिजे. कारण त्यांनी इथल्या प्रकल्पग्रस्तांसाठी खस्ता खाल्ले, रक्त सांडले खऱ्या अर्थाने, तर त्यांचं नाव दिलं पाहिजे ही मागणी होती, पण सरकार लक्ष देत नव्हतं. मग शेवटी आम्ही साखळी आंदोलनं केली मोठी, मग आम्ही मशाल आंदोलन केलं, आम्ही हे सिडको भवनाला घेरावचं आंदोलन केलं. माझ्या एकट्यावरती या आंदोलनाच्या 6 केसेस आहेत, 9 केसेस आता माझ्यावरती आहेत. पण लोकांच्यासाठी अशा केसेस होतात, आम्हाला त्याची फिकर नाही. जोपर्यंत लोकांना त्रास देण्यासाठी आमच्या कुठल्या केसेस नाहीत तोपर्यंत याची काही फिकीर बाळगावी असं वाटत नाही ना. या प्रकल्पाबद्दल सध्या आम्ही ऐकतोय, तर हा प्रकल्प नक्की काय आणि त्याला एवढा विरोध काय? नैना प्रकल्प विमानतळाची घोषणा झाल्यानंतर खरं तर नैना हे प्राधिकरण नेमलं गेलं. न्यू एअरपोर्ट किंवा नवी मुंबई एअरपोर्ट इन्फ्लुएन्शियल नोटिफाईड एरिया असं शॉर्टफॉर्म आहे नैनाचं. आणि मग याच्यामध्ये त्यांनी सुरुवातीच्या वेळेला 2013 साली ज्या वेळेला या नैना प्राधिकरणाची घोषणा केली की ज्या माध्यमातून विमानतळापासून 25 किलोमीटरच्या रेडियस त्रिज्येमध्ये जे जे डेव्हलपमेंट होईल ते प्लॅन डेव्हलपमेंट होईल अशा पद्धतीची सरकारने घोषणा केली. आणि त्याप्रमाणे त्यांनी सुरुवातीला नैना स्कीम जाहीर केली, पण त्याच्यामध्ये मोठं क्षेत्रफळ म्हणजे 10 हेक्टरचा एरिया एकत्र येऊन डेव्हलपमेंट होऊ शकत होतं, जे फिजिबल झालं नाही. आणि म्हणून मग नंतर देशभरामध्ये वापरली गेलेली TP स्कीम ही त्यांनी आणली. टाऊन प्लॅनिंग स्कीमच्या माध्यमातून जर शेतकऱ्यांनी एकत्र आपल्या जमिनी दिल्या तर त्याच्यातून एक स्कीम डेव्हलप होईल, आणि त्या स्कीमच्या माध्यमातून त्या शेतकऱ्यांच्या जमिनीचाही विकास होईल, आणि त्याबरोबरीनं जे इन्फ्रास्ट्रक्चर पुरवावं लागेल, रस्ते असतील, पाणी पुरवठा असेल, सांडपाणी वाहून नेणाऱ्या लाईन्स असतील, मैदानं, बगीचे, सगळी सामाजिक आरक्षणं, हे सगळं म्हणजे एक शहरच एका अर्थानं विकसित करता येईल अशा पद्धतीची ही रचना होती. पण यामध्ये काय झालं आहे की लोकांच्या मनामध्ये संभ्रम हा निर्माण झाला की त्याच्यात घोषणा अशी आहे की तुम्ही जर 100 गुंठे जागा तुमची दिली तर त्याच्यातले 40 गुंठे जागा तुम्हाला राहील आणि 60 गुंठे जागा ही नैना प्राधिकरण म्हणजे सिडको घेईल. हेच हाच रेशो पूर्वी सिडकोला नैना प्राधिकरणाला 60%, आधीच्या नैना स्कीममध्ये शेतकऱ्यांना 60% आणि सिडको प्राधिकरणाला 40% असा होता. जो फिजिबल झाला नाही म्हणून सिडकोनं सांगितलं की 40% आम्ही शेतकऱ्यांना देऊ पण त्यांना 2.5 FSI देऊ. आता आपल्याकडे साधारणपणानं असं असतं की गावठाण जे आहे, कुठलंही गाव घ्या, त्याच्या बाहेरचं जो क्षेत्रफळ असतं, बाहेरचं जे क्षेत्र असतं, गावठाणाच्या आतमध्ये तुम्हाला 1 FSI अलाउड असतो, पण ते गावठाणाच्या बाहेर तुम्ही गेलात तर तिथं तुम्हाला फक्त 0.2 इतकाच FSI मिळतो. याचा अर्थ असा की गावठाणाच्या बाहेर तुमची जागा असेल 100 गुंठे तर तुम्हाला पूर्वीच्या नियमानुसार तिथं 20 गुंठे तुम्हाला 0.2 FSI तुम्हाला विकसित करता येईल. या उलट नैनाच्या या TP स्कीममध्ये तुम्हाला जागा तुमच्या 100 गुंठ्यापैकी 40 मिळेल, 60 सरकार घेईल, सिडको घेईल, आणि त्यामध्ये सगळी सामाजिक आरक्षण, रस्ते या सगळ्या सुविधा निर्माण करून देईल. काहीचं ते त्यांच्या आर्थिक कारणासाठी वापर करतील, त्याच्यातून पैसा जनरेट होईल अशी ही स्कीम आहे. पण 40 गुंठे जागेमध्ये तुम्हाला जर 2.5 FSI दिला तर तुम्हाला 40 गुंठे जागा मिळेल, पण 100 गुंठे तुमची जागा होती तुम्हाला 100 बांधकाम करता येईल, जे एरवी तुम्हाला 20 करता आलं अशी स्कीम आहे. तर याच्यामध्ये लोकांची मागणी सतत राहिली की आम्हाला
40 नको, आम्हाला जास्त जागा पाहिजे, आम्ही आमची जागा सिडकूला द्यायची आणि 60 गुंठे जागा किंवा 60% जागा त्यांनी का घ्यावी याला ते विरोध करत राहिले. मी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला, सिडकोच्या पातळीवर समजवणुकीचे प्रयत्न झाले. पण अलीकडच्या काळामध्ये राजकारण हे असं झालं आहे की स्वतःच्या सोयीसाठी वापरलं जातं आणि म्हणून काही लोक, ठराविक लोक, मुठभर लोक हे त्याला विरोध करत राहिले. पण इतरांना या दृष्टिकोनात काही वावगं वाटलं नाही. अगदी 2.5 वर्ष इथे महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेला याच्या बाबतीमध्ये कुठलाही आंदोलनं झाली नाही, ना कुठला त्याबाबतीतला निर्णय झाला. पण इथे माझ्यासमोर आता जे निवडणुकीला उमेदवार म्हणून उभे आहेत त्यांची विधान परिषदेची टर्म होती 2017 ते 2022. जसे ते 2022च्या निवडणुकीमध्ये पराभूत झाले त्यांनी आंदोलनांना वेगवेगळ्या पद्धतीच्या सुरुवात केली आणि नैनाचं जे काही संघटनात मी म्हणाल उमडभर हे आंदोलन करत होते त्यांना यांनी हवा द्यायला सुरुवात केली आणि मग स्वतःला पुढे विधानसभेला उभं राहायचं आहे म्हणून अशा पद्धतीच्या आंदोलनाला त्यांनी सुरुवात केली. आम्ही लोकांमध्ये गेलो आहे, आम्ही लोकांना सांगितलं आहे तुमच्या हिताच्या विरोधामध्ये आम्हाला काही करायचं नाही, तुमच्या घरांवर कुठल्या पद्धतीची कारवाई आम्ही होऊ देणार नाही, तुमची घरं विस्थापित करून हा प्रकल्प आम्ही होऊ देणार नाही, पण तरीसुद्धा जर तुम्हाला प्रकल्प नको असेल आम्ही तुमच्यासोबत आहोत, एकत्र या, सगळ्या ग्रामस्थांनी मिळून निर्णय घ्या की सगळ्यांना प्रकल्प नको आहे तर नाही ना प्रकल्प नको म्हणून ग्रामसभेचा ठराव घ्या, मी त्यांच्यासोबत असणार. आता तुम्ही इथले आमदार आहात म्हणून विचारते की कळंबोली जंक्शनला नेहमी ट्रॅफिक असतं, सो हे ट्रॅफिक सोडवण्यासाठी काही प्रयत्न का नाही केले गेले किंवा काही प्रयत्न तुम्ही करणार आहात का? खरं तर कळंबोलीचं जंक्शन या संदर्भामध्ये मी गेली 3-4 वर्ष या संदर्भामध्ये सातत्यानं आवाज उठवतो आहे, सरकार दरबार हे प्रश्न मांडतो आहे. पनवेल ते मुंब्रा हा रस्ता हा आत्ता 4 पदरी आहे, तो 6 पदरी झाला पाहिजे या दृष्टिकोनातून मी पाठपुरावा करत होतो, त्याच्यामध्येच या कळंबोली जंक्शनचा समावेश व्हावा अशी मागणी होती. दुर्दैवानं ते काही प्रमाणामध्ये नाही घडू शकलेलं आहे. मग गडकरी साहेबांच्याकडे मी पुन्हा पाठपुरावा सुरुवात केली आणि या अनुषंगानं पाठपुरावा करता करता आता गडकरी साहेब यांना हे धोरण पटलं की कळंबोली जंक्शन हे सुरुवातीला ज्यावेळेला एक्सप्रेस हायवे बांधला गेला तेव्हाच झालं पाहिजे होतं. गडकरी साहेबांकडं प्रश्न मांडल्या मांडल्या त्यांनी याला अनुमती दिली आणि आता त्याचं डिझाईन झालं. आता 750 कोटीपेक्षा जास्त खर्च करून कळंबोलीचं एक जंक्शन डेव्हलप होतं आहे आणि त्याच्यामुळे आज जी वाहतुकीची कोंडी त्या ठिकाणी होते आता याच्यामध्ये एअरपोर्टची वाहतूक वाढणार आहे, त्यामुळे वेळीच या संदर्भामधलं सोल्युशन निघालं पाहिजे. मला वाटतं त्याची वर्कऑर्डरसुद्धा झालेले आहेत, तर या 750 कोटीच्या कामाला सुरुवात झाली तर तिथलाही वाहतुकीच्या कोंडीचा निपटारा होणार आहे. मुंबईत एंट्री होणारे काही टोल आत्ता बंद आहेत पण खारघर टोल तुम्ही खूप आधी बंद केला होता, त्यामागची पार्श्वभूमी काय होती? 2014 साली स्थिती अशी होती की सायन पनवेल महामार्ग नव्यानं बनला, तो काँक्रिटीकरण झालं त्याचं आणि त्यामुळे हा महामार्ग बनताना लोकांच्या मनामध्ये आनंद निर्माण झाला की चला चांगला आहे, आपला रोजच्या रोज मुंबईकडे जाणारा महामार्ग हा आता काँक्रीटचा होतो आहे. पण टोल बसायला जशी सुरुवात झाली तशी अस्वस्थता निर्माण झाली की अरे या टोल आम्हाला पण लागणार का, तर त्याचं उत्तर त्यावेळेला तरी हो असंच होतं. मग त्यावेळेला काँग्रेसचे मुख्यमंत्र्यांच्याकडे आम्ही मागणी केली होती, मी सुद्धा काँग्रेसमध्ये होतो त्यावेळेला, की हा टोल स्थानिकांना लागता कामा नाही, कारण जर आम्हाला पनवेलवरून नुसतं CBDला जायचं आहे, नव्या मुंबईत जायचं आहे तरी टोल लागेल, मुंबईला जाताना टोल लागेल, आम्ही याचा पूर्ण भाग वापरणार नाही आणि तरी आम्ही टोल का भरावा, तर त्याच्यावर त्यावेळेला तरी सवलतीची मुभा नव्हती. मग आम्ही पहिले मागणीला सुरुवात केली की आम्हाला याच्यातून सवलत मिळाली पाहिजे, आम्हाला याच्यामध्ये हा टोल स्थानिकांना लागता कामा नाही. दुर्दैवानं काँग्रेस पक्षानं त्यावेळेला दिलेलं आंदोलन हे म्हणजे जे आश्वासन होतं ते पाळलं नाही. शेवटी आंदोलन करण्याची वेळ आली त्या टोलनाक्यावरती भर पावसामध्ये, 11 जुलै होता 2014, आम्ही झोपलो त्या ठिकाणी, जवळपास 3-3.5 तास ट्रॅफिक रोखून धरावी लागली. मग मुख्यमंत्र्यांचं आमंत्रण आलं, पुन्हा त्यांनी नवीन आश्वासन दिलं आणि ते आश्वासन पाळलं नाही. शेवटी मग नाईलाजानं मला त्यावेळेला काँग्रेस पक्षाचा राजीनामा द्यावा लागला, कारण इथे प्रचंड प्रमाणामध्ये या सगळ्या परिसरामध्ये संताप व्यक्त होत होता, वेगवेगळे बॅनर्स लागलेले होते, विरोधी पक्षांनी याचं राजकारण केलं आणि त्यामुळे मग आम्ही निर्णय घेतला की आता काँग्रेस पक्ष सोडायचा. सुदैव असं की माननीय देवेंद्रजी त्यावेळेला भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते आणि त्यांनी आम्हाला आश्वस्त केलं की प्रशांत तरुण आहेस, भाजपमध्ये ये, हा टोलचा प्रश्न आम्ही सोडू. आनंदाची गोष्ट अशी आहे की त्यानंतर सरकार आलं भाजपचं आणि दिलेला शब्द त्यांनी पूर्ण केला. चंद्रकांतदादा PWDचे मंत्री होते, त्यामुळे त्यांनी सांगितलं नुकसान होईल, पण देवेंद्रजी म्हणाले की आपण शब्द दिला आहे, जनतेला शब्द दिला आहे, हा पाळला पाहिजे. सुदैव आमचं असं आहे की आम्ही पनवेलकरांसाठी टोल माफ करायला गेलो
आता तो देशातल्या सगळ्या LMV ना माफ झाला. टोलचा मुद्दा जसा चर्चेत आहे तसा आता टॅक्सचा मुद्दा पण चर्चेत आहे, त्याबद्दल काय सांगाल? खरं तर पनवेलची महापालिका झाली 2016 साली. महापालिका झाल्या झाल्या पुढच्या 6 महिन्यामध्ये टॅक्स हा महापालिकेमार्फत लावला जातो, कारण महापालिकेचं ते उत्पन्नाचं एक ॲश्युअर्ड असं सोर्स आहे तो. तर अशा वेळेला या टॅक्सच्या बाबतीमध्ये महापालिकेनं त्यावेळेला चालढकलपणा केला. त्यावेळेला जे आयुक्त होते त्यांनी 2 वर्ष याच्यावर काहीच केलं नाही, म्हणून 2019 साली याच्या कामाला सुरुवात झाली. 2020 साली नोटिसेस आल्या लोकांना, त्या 4 वर्षाच्या एकदम आल्या. साहजिक आहे लोकांच्या मनामध्ये रोष होता, 4 वर्षाचा टॅक्स एकदा भरायचा, किंबहुना पुढच्या वर्षाची ॲडव्हान्स नोटीस आली होती, 5 वर्षाचा टॅक्स आम्ही एकदम का भरावा? आणि मग काही लोकांचं म्हणणं की आम्हाला सेवा तुम्ही नाही दिल्या तर आम्ही टॅक्स का भरावा, असं वेगवेगळ्या पद्धतीचं चित्र होतं. अशा वेळेला मला असं वाटतं की कोणालाही याच्यातून राग येणार, मग याच्यातून मार्ग काय काढू शकतो? म्हणून मग आम्ही टॅक्सचं स्ट्रक्चर जे आहे हे योग्य आहे का पाहिलं, तर सगळ्या MMR रिजनमधल्या सगळ्या महापालिकांपेक्षा पनवेल महापालिकेचा दर कमी असला पाहिजे हे आम्ही एन्श्युअर केलं. महापालिकेची भाजप सत्तेत होती, भाजपच्या लोकांनी विशेष बैठक मागवली आणि त्याच्यामध्ये टॅक्स 50% कमी करा सांगितलं. आयुक्तांनी त्यावेळेच्या सांगितलं की 35% कमी करू, नाही तर महापालिका चालू शकत नाही. आताही अजून मागणी होते, आम्ही मागणी केली की 2 वर्षाचा टॅक्स कोविडच्या कालावधीतला माफ करा, पण सरकारचं म्हणणं आहे की यासाठी कायद्यात दुरुस्ती करावी लागते, टॅक्स माफ होऊ शकणार नाही, पण आम्ही व्याज दंड माफ करा अशी मागणी जी केली त्याला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे आणि आता व्याज दंड माफ होऊ शकला आहे. दुर्दैवानं आज त्याचं राजकारण केलं जात आहे. विरोधकांनी सांगितलं आहे टॅक्सेस लागला नाही पाहिजे, 3 वर्ष काही लोकं कोर्टामध्ये गेलेले आहेत आणि आता माझ्यासमोर 2-2 उमेदवार जे वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे उभे आहेत यांच्यापैकी एक कोर्टात गेले 3 वर्ष आणि पुढच्या तारखेला टॅक्स माफ होणार असं सांगून लोकांना जो त्याच्यातून सूट मिळणार होती ती त्यांनी मिळू दिली नाही आणि आता दंड भरावा लागला त्यांना. अर्थात तो दंड माफ व्हावा म्हणून आम्ही पाठपुरावा केला आहे, पण 3 वर्ष कोर्टात जाऊन काही झालं नाही. जे आज विरोधात आहेत हे सत्तेत होते 2.5 वर्ष, मग त्यावेळेला यांनी या टॅक्सवर काहीच केलं नाही, यांना फक्त राजकारण करायचं आहे. आम्ही लोकांच्या सोबत या टॅक्सच्या विषयामध्ये पूर्वी होतो, महापालिकेत सत्ता होती, आम्ही तो दर कमी करून घेतला आहे आणि आता शासनाकडे आम्ही मागणी केली, पण राज्य सरकार कायद्यात दुरुस्ती करू शकत नाही आणि म्हणून व्याजदंड तोही आम्हीच माफ करून घेतला आहे. जसं मी सुरुवातीला म्हणाले की 2016 पनवेल आणि आता 2024 पनवेल याच्यामध्ये भरपूर फरक आहे, आता भविष्यात पनवेलमध्ये आम्हाला कोणते बदल बघायला मिळतील? सगळ्यात पहिले तर विमानतळ. एक विमानतळ आपल्या परिसरामध्ये येतो आणि असं म्हणतात की देशाचा GDP 1% वाढतो, म्हणजे आज 2024 सालाचा आपला GDP होता 33,75,000 कोटी रुपये. 33,75,000 कोटीचा 1% म्हणजे आपण धरा 33,750 कोटी रुपयानं देशाचं उत्पन्न वाढणार आहे. तर याचा साहजिक अर्थ आहे की पनवेल परिसरामध्ये याच्यातली सगळ्यात जास्त गुंतवणूक होणार, इथे इंडस्ट्री येईल, या निमित्तानं वेगवेगळ्या पद्धतीचे जे उद्योग येतील त्यामध्ये इथे असलेल्या तरुणाला, स्थानिक तरुणाला, प्रकल्पग्रस्ताला त्याच्यातून रोजगार मिळेल. खूप मोठ्या संधी रोजगाराच्या आणि स्टार्टअपच्या या सगळ्या परिसरामध्ये या माध्यमातून निर्माण होणार आहे, तर त्यामुळे या परिसराचं चित्र बदलून जाणार आहे. साहजिक आहे की याच्या तोडीसतोड इन्फ्रास्ट्रक्चर इथल्या महापालिकेला, सिडकोला आणि अन्य नैनापासून सगळ्या यंत्रणांना तो बनवावे लागतील, तर त्यावेळेला या दृष्टिकोनातून आम्ही तयार असलं पाहिजे. आता इलेक्ट्रिक इन्फ्रास्ट्रक्चर आजचं जे आहे याच्यामध्ये अनेक अडचणी येत आहेत, लोकं त्या समस्या सांगतायत, काही ठिकाणी पॉवरकट्स होत आहेत. या दृष्टिकोनातून मी माननीय देवेंद्रजींच्याकडे बैठक घेतली, त्यांनी या दृष्टिकोनातून 481 कोटी रुपयाचा निधी RDSS नावाची योजना आहे केंद्र सरकारची ज्या माध्यमातून देऊ केला, 275 कोटीचे टेंडर झाले 275 कोटीचे आणि त्यामुळे आता चांगल्या पद्धतीनं या सगळ्या परिसरामधलं इलेक्ट्रिक इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहणार आहे. त्याचबरोबर महापालिकेच्या माध्यमातून आता आम्ही पाठपुरावा करतो आहे की प्रत्येक शहरामध्ये एक छोटं एक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभं राहिलं पाहिजे ज्याच्यामध्ये इनडोअर आउटडोर स्पोर्ट्स फॅसिलिटी असल्या पाहिजेत. पनवेलमध्ये दिलीप वेंगसरकर यांच्या सोबतीनं एक क्रिकेट अकॅडमी बनवली आहे, तिथे दरवर्षी पालिका सांगेल त्या 100 लोकांचं मोफत प्रशिक्षण होणार आहे. मैदानं बनत आहेत, बगीचे बनत आहेत, तलावांचं सुशोभीकरण होत आहे, वेगवेगळी सामाजिक भवनं, कळंबोलीमध्ये अहिल्यादेवींच्या नावाचं एक भवन उभं राहत आहे, खांदा कॉलनीमध्ये रमाबाई आंबेडकरांच्या नावाचं भवन उभं राहत आहे, खारघरमध्ये दिवा पाटील यांच्या नावाचं भवन उभं राहत आहे, की ज्या माध्यमातून लोकांना आपले सांस्कृतिक सामाजिक कार्यक्रम करता येतील.
आणि अशाच पद्धतीनं व्हेजिटेबल मार्केट, फिश मार्केट यासारखे मार्केट्स उभे राहत आहेत की या सगळ्यातून एक नवं शहर आणि एक चांगलं सुसज्ज असं शहर उभं राहावं यासाठीचा पुढच्या 5 वर्षाचा आमचं टार्गेट आहे. आणि CCTV पासून सगळ्या यंत्रणा की ज्या माध्यमातून एक आधुनिक शहर हे उभं राहिलं पाहिजे. पनवेलवरून जगामध्ये लोक येणाऱ्या कालावधीमध्ये उड्डाण भरतील तर त्या पनवेलला जगाच्या नकाशावरती आलं तर ते इन्फ्रास्ट्रक्चरच्या दृष्टिकोनातून सुद्धा या सगळ्याच्या ॲटमार असलं पाहिजे याच्यासाठीचे आमचे हे सगळे प्रयत्न चालू आहेत. तुमच्या या प्रयत्नांसाठी आधी शुभेच्छा. आणि काही जण असं म्हणतात की पनवेल म्हणजे मुंबई नाही आणि तुम्ही ज्या पद्धतीने विकास कामं करताय त्या अर्थाने सगळे म्हणायला लागतील की हो पनवेल म्हणजे पण मुंबईसारखीच आहे. आता तुमचा जो मतदारसंघ आहे हा क्रमांक 2चा सगळ्यात मोठा मतदारसंघ आहे ज्याच्यामध्ये 6 लाखाहून जास्त मतदार आहेत. एवढ्या सगळ्या लोकांशी जनसंपर्क कसा ठेवता आणि त्यामध्ये कुटुंबाची काही मदत असते का? खरं तर 6,52,000 हे आता या विधानसभेचं मतदान आहे आणि यापेक्षा जास्त केवळ चिंचवडचं आहे. शेजारच्या उरण मतदारसंघामध्ये 3.5 लाख मतदारसंख्या आहे. कर्जतमध्ये 3,70,000 मतदारसंख्या आहे. अशा वेळेला या सगळ्या लोकांपुढे एक व्यक्ती म्हणून आपल्याला सामोरं जाताच येत नाही. आम्ही इमारतींची संख्या काढली, 8,000 जास्त इमारती या सगळ्या मतदारसंघामध्ये आहेत. त्यामुळे आमचं पक्षाचं नेटवर्क ही खूप मजबूत आहे. आमचे जिल्हाध्यक्ष असतील, आमचे सर्व तालुका मंडलांचे अध्यक्ष आहेत, त्यांच्या नेतृत्वाखालच्या सगळ्या टीम हे सगळं काम करत राहतात. आमचे नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, ग्रामपंचायतीचे सदस्य ही सारी मंडळी काम करत राहतात आणि आम्ही एक त्यांचं फ्रेमवर्क उभं करतो. त्या फ्रेमवर्कमध्ये सारी मंडळी काम करतात. जेव्हा त्यांना अडचणी येतात त्या आम्ही सोडवतो. विकास कामं सरकारच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचवतो आणि त्यामुळे कामाचंही जाळं उभं राहतं, कार्यकर्त्यांचं जाळं उभं राहतं की ज्याच्या माध्यमातून लोकांना, कारण नव्यानं लोकं राहायला येतात, सर्व पद्धतीच्या समस्या आहेत. या समस्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून जेव्हा त्यांना भाजपचा कार्यकर्ता समोर दिसतो, आता महायुतीत आहोत, महायुतीचा कार्यकर्ता समोर दिसतो, तेव्हा त्यांनाही एक आनंद मिळतो. देशभरातून इथं राहायला आलेल्या लोकं आहेत, राज्यभरातून आलेली लोकं आहेत, त्यांना इथं जेव्हा भाजपचा कार्यकर्ता दिसतो त्यांच्या कार्यकर्त्यांच्यामध्ये त्यांना मोदीजी दिसतात की मोदीजी सबका साथ सबका विकास हे सूत्र मांडतात. मोदीजी हे आपला दिलेला शब्द पुरा करण्यासाठी रक्त आटवतात, घाम गाळतात. मला वाटतं की त्यांच्यामध्ये लोकांना मोदीजी दिसतात, शोधण्याचा ते प्रयत्न करतात. आणि जेव्हा आम्ही ही नेटवर्क उभं करतो त्या माध्यमातून निश्चितपणानं त्यांना दिलासा मिळतो. आज खूप मोठ्या प्रमाणावरती ग्रामीण भागामध्ये राहिल्या होत असेल नागरिकांना, असू द्या किंवा शहरांमधली लोकं आहेत, ही भाजपला पसंत करतात आणि भाजपच्या पाठीशी उभी राहतात. आणि मी असं ऐकलं की आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी आपल्या प्रचारासाठी आले होते, त्याबद्दल आम्हाला काय सांगाल? खरं तर भाग्य आमचं की पनवेलकरांना मोदीजी प्रचाराच्या निमित्तानं 2 वेळा ऐकायला मिळाले. आता 2024 साली खारघरमध्ये सभा झाली आणि 2019 साली सुद्धा मोदीजी आले होते. पण ते माझ्यासाठी आलेले नव्हते, ते पनवेल आणि शेजारच्या सर्व मतदारसंघाच्या प्रचारासाठी आले. पण त्यांच्या येण्यानं सगळ्यात जास्त ऊर्जा तर पनवेलकरांना मिळाली. आणि मोदीजींचे हे काही लोकं चेष्टा करतात, भक्त आहेत काही लोकं, पण मोदीजी आपलं बोलणं खरोखर जगतात आणि त्यामुळे त्यांना जे ऐकण्यासाठी पाहण्यासाठी लोकं येतात त्यांच्यापासून स्फूर्ती घेतात आणि मला मदत करतात. आणि संपूर्ण हे पनवेल उभं करण्यासाठी सुद्धा त्यांच्या या सभांची मदत होते. पनवेलचं विजन मोदीजींनी आता मांडलं, कसं असेल 5 वर्षामध्ये पुढचं पनवेल रायगड, आणि त्यामुळे निश्चितपणानं त्या विजनानुसार काम करायची आम्हाला सुद्धा स्फूर्ती मिळत राहते. 2019 मध्ये महाराष्ट्र राज्याच्या राजकारणामध्ये आम्ही उलथापालथ बघितली, त्यावेळेला तुमचा रोल काय होता? खरं तर 2019 साली निवडून आल्यानंतर आम्हाला असं वाटत होतं की भाजप शिवसेना या महायुतीची आता मेजॉरिटी येते आहे आणि त्यामुळे आता सरकार नव्यानं स्थापन होईल, आपण लोकांपुढे जाऊन ज्या कमिटमेंट दिल्यात त्या चांगल्या पद्धतीनं पूर्ण करू शकू. दुर्दैव आमचं की त्यावेळेला उद्धव ठाकरे हे भाजपापासून बाजूला झाले आणि त्यांनी महाविकास आघाडीची निर्मिती केली. पण त्यानंतर आपण पाहतो आहे वेगवेगळ्या पद्धतीनं या महाराष्ट्रामध्ये सुरू असलेले उद्योग बंद पडायला सुरुवात झाली. वेगवेगळे सुरू मेट्रोसारखे प्रकल्प आहेत, त्या ते प्रकल्प बंद पडले. म्हणजे पनवेलमधल्या मेट्रोची ट्रायल 2019 साली देवेंद्रजींनी मुख्यमंत्री म्हणून घेतली होती, ड्राय रन झाली, पण पुन्हा ती चालू व्हायला देवेंद्रजींना उपमुख्यमंत्री व्हावं लागलं. 2.5 वर्ष कामं तर काही झाली नाही, या उलट वेगवेगळ्या पद्धतीचे अत्याचार साहित्यिकांवरती होते, कलावंतांवरती होत राहिलेले आपण पाहिले. विनाकारण लोकांना तुरुंगामध्ये डांबलं जात होतं, अनेक लोकांना आउट ऑफ वे जाऊन
त्यांच्यावरती बंधनं घातली गेलेली आपण पाहिलेली आहेत. अशा वेळेला आमचे राजकीय कार्यकर्ते कसे लांब राहणार? आम्हाला तर निवडून निवडून आमच्यासारखी मंडळी जी त्यांना विरोध करत राहिले, आम्ही वेगवेगळे त्यांच्या अन्यायाच्या विरोधामध्ये रस्त्यावरती उतरलो, आमच्यावरती केसेस झाल्या. मी ज्या विमानतळाच्या केसेस आपल्याला सांगितल्या या सगळ्या त्याच कालावधीमधल्या आहेत. म्हणजे यांच्या सरकारनं बाळासाहेबांचं नाव दिलं, आम्ही दिपा पाटलांचं नाव मागतो आहे, तर कोविडपासून सगळ्या पद्धतीच्या केसेस आमच्यावरती घातल्या गेल्या आहेत. आणि या सगळ्या माध्यमातून सातत्यानं कुठे ना कुठंतरी एक दबाव त्यांच्या हातामध्ये असलेल्या सत्तेचा हा सातत्यानं ठेवला गेला. आमचं सुदैव आहे की देवेंद्रजींसारखं नेतृत्व आम्हाला मिळालं, की ज्यांनी या सगळ्याचा पूर्णपणानं प्रतिकार केला. आपण पाहिलं विरोधी पक्षनेते म्हणून त्यांचं काम पाहिलं महाराष्ट्रानं. कोविडचा कालावधी होता, या कोविडच्या कालावधीमध्ये खरं तर मुख्यमंत्री शासन रस्त्यावरती आलं पाहिजे, लोकांना मदत करताना दिसलं पाहिजे, पण शासन घरात बंद होतं आणि देवेंद्रजी महाराष्ट्राच्या जिल्ह्या जिल्ह्यात गेले. आमच्या पनवेलला हॉस्पिटलची पाहणी करण्यासाठी आले, निसर्ग वादळ आलं, देवेंद्रजी कोकणामध्ये सगळ्या जिल्ह्यांमध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये गेलेले आहेत. आणि त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावरती भारतीय जनता पार्टी रस्त्यावरती उतरली, शेतकऱ्यांसाठी उतरली, आपदग्रस्तांसाठी उतरली, अन्याय ज्यांच्यावरती झाला त्यांच्यासाठी उतरली, कोविडच्या वेळेला लोकांना मदत करण्यासाठी उतरली. मला असं वाटतं की या सगळ्यातून भारतीय जनता पार्टीची प्रतिमा लोकांच्या पुढे स्पष्टपणानं आली. देवेंद्रजी अन्यायाच्या विरोधामध्ये लढू शकतात. मुख्यमंत्री म्हणून त्यांचं काम 5 वर्ष लोकांनी पाहिलं होतं आणि त्याचवेळेला 2.5 वर्ष विरोधी पक्षनेता म्हणून ताकदीनं या सरकारच्या जुलूमशाहीला तोंड देताना लोकांनी पाहिलं. त्याचा खूप मोठ्या पद्धतीनं लोकांच्या मनावरती परिणाम झाला आहे. आणि मला खात्री आहे की लोक 2.5 वर्षाचं महायुतीचं काम आणि त्याच्या आधीचं 2.5 वर्षाचं महाविकास आघाडीचं काम याच्यामध्ये तुलना करतायत विकास कामाच्या आधारावरती. आणि त्याचबरोबरीनं या वेगवेगळ्या पद्धतीच्या ज्या योजना आल्यात यांच्या आधारावरती महायुतीचं काम कितीतरी पटीनं उजवं ठरलेलं लोकांनी पाहिलंय, त्याचा परिणाम या निवडणुकीमध्ये सुद्धा महायुतीच्या विजयामध्ये दिसणार आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये देवेंद्रजींसोबत काम करण्याचा तुमचा अनुभव कसा आहे? खरं तर देवेंद्रजींचं व्यक्तिमत्वच प्रत्येकाला भुरळ घालणारं अशा पद्धतीचं आहे. कारण देवेंद्रजींच्या मध्ये जी क्षमता आहे, एकीकडे समोरच्याचे प्रश्न समजून घेण्याची क्षमता आहे, त्यांची बुद्धिमत्ता, त्यांची स्मरणशक्ती याच्या आधारे ते प्रशासकीय काम करत असताना यातून मी महाराष्ट्राच्या कुठल्या जिल्ह्याला न्याय देऊ शकतो याचा विचार सातत्याने ते करत राहतात. आपण 2014 पूर्वी पाहिलं आहे की ट्रेननं पाणी द्यावं लागत होतं लातूरसारख्या ठिकाणी, आज ते बंद झालं कारण जलयुक्त शिवारसारखी कामं त्यांनी हातामध्ये घेतली. त्यांचं एक आवडतं वाक्य आहे की दुष्काळ दुष्काळ ओरड करत राहण्यापेक्षा दुष्काळाला भूतकाळ करून टाकूया. 20,000 गावांमधला दुष्काळ देवेंद्रजींनी मिटवून दाखवला. आज आमच्या परिसरात महापालिका आमची झाली ती देवेंद्रजींच्यामुळे झाली. आज असे किती टोलचा निर्णय देवेंद्रजींच्यामुळे झाला. कितीतरी असे निर्णय आम्ही सांगू शकू अटल सेतूपासून या सगळ्या परिसरामध्ये देवेंद्रजींच्यामुळं या महाराष्ट्राच्या विकासाला चालना मिळालेली आहे. आणि कोणतीही अडचण आम्ही त्यांच्याकडून घेऊन गेलो. पनवेल महापालिकेला GST जो अगदी 24-25 कोटी रुपयावरती आला होता, आज पनवेल महापालिकेचं GST उत्पन्न 500 कोटीच्यावरती गेलं. म्हणजे प्रत्येकाचा प्रश्न समजून घेणं, त्यातून त्याला मदत करणं, इलेक्ट्रिक इन्फ्रास्ट्रक्चर असू द्या, पाण्याची समस्या असू द्या, GST विषय असू द्या, प्रत्येकामध्ये देवेंद्रजी यांच्याकडे विषय घेऊन जावं आणि त्याला न्याय मिळवून द्यावा असं वारंवार घडलं आहे. असा नेता आज आम्हाला लीड करतो आहे, हे आमचं भाग्य आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली काम करत आम्ही अधिक या ठिकाणी वाढू शकू याचा आम्हाला विश्वास देखील आहे. महाराष्ट्राची जी स्वप्न आहेत ती पूर्ण करण्यासाठी ही निवडणूक खूप निर्णायक ठरणार आहे, आणि तुमच्या मतदारसंघातील मतदारांना तुम्ही काय आवाहन कराल? खरं तर महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून ही निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे, कारण 2014 ते 2019 या कालावधीमध्ये विकासाचा जो एक स्पीड होता तो स्पीड ब्रेकर बनून तोडण्याचं काम महाविकास आघाडीनं 2.5 वर्ष केलं. आता हे पुढं घडू द्यायचं नाही आहे आणि पनवेलसारख्या परिसराला ते पडवडणार नाही आहे. विमानतळ येतो आहे, या निमित्तानं येणारे उद्योग आहेत, या सगळ्या परिसरामध्ये विकासाचा हा फ्लो जर कायम राहायचा असला तर महायुतीचं सरकार पुन्हा सत्तेत येण्याची आवश्यकता आहे. इन्फ्रास्ट्रक्चरच्या दृष्टिकोनातून आपल्या सर्वांच्या गरजा वाढत चाललेल्या आहेत. अशा वेळेला या सगळ्या परिसरामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं राहावं यासाठी अटल सेतू झाला आहे. दिल्ली मुंबई हायवे आता पूर्णत्वाच्या मार्गावरती आहे. विरार अलिबाग मल्टीमॉडल कॉरिडॉर
याचीसुद्धा कामांना सुरुवात झाली, टेंडर्स झालेले आहेत. हे सगळ्याचं थांबायचं नसलं तर माहितीचं सरकार येण्याची आवश्यकता आहे. आज या सगळ्या परिसरामध्ये रेल्वे आम्हाला त्याच्या सुविधा वाढून हव्यात. रेल्वे स्टेशनची नवीन इमारतीचं काम चालू आहे. मधल्या कालावधीत महाविकास आघाडीनं तर पनवेल कर्जत रेल्वेचं काम थांबवून टाकलं होतं, आम्ही पैसे देणार नाही सांगितलेलं होतं. हे सगळी कामं जर व्हायची असली तर माहितीचं सरकार हे सत्तेमध्ये असण्याची आवश्यकता आहे. या परिसरामध्ये नवे उद्योग उभे राहतात. एक तळोजाला नवीन MIDC होते आहे, तर त्या MIDC एक सेमीकंडक्टरचा प्रकल्प 85,000 कोटीचा येतो आहे. इतकी ह्यूज इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी येतो आहे. आता महाविकास आघाडीच्या सरकारच्या कालावधीमध्ये हे सगळे उद्योग निघून गेलेले होते, कारण त्यांनी वेगवेगळ्या अपेक्षा व्यक्त केल्या ज्या ते पूर्ण करू शकत नाही. हे सगळं इथे आलं पाहिजे, वाढलं पाहिजे असं जर वाटत असेल तर महाविकास आघाडी नको, महायुतीच पाहिजे हा लोकांनी निर्धार केलेला आहे. याशिवाय जे उद्योगधंदे येत आहेत याच्यामध्ये इथल्या तरुणाला स्थान मिळालं पाहिजे. याच्यासाठी इथे एक कौशल्य विद्यापीठ सरकारच्या वतीनं पनवेलमध्ये बनत आहे, की ज्याला आता रतन टाटा यांचं नाव दिलं गेलं आहे. तर मला असं वाटतं की ते कौशल्य विद्यापीठ एकीकडे फंक्शनल होईल आणि त्याच वेळेला इथले जॉब्स त्याच्यामध्ये लागणारं जे प्रशिक्षण आहे हे प्रशिक्षण इथं दिलं जाईल आणि त्यातून अनेक लोकांना रोजगार, स्वयंरोजगार, मी मगाशी म्हणालो स्टार्टअप, या माध्यमातून स्थान मिळणार आहे. याच्यासाठीसुद्धा माहितीचं सरकार हवं. त्यामुळे मी जनतेला अपील करेन, पनवेलकरांना अपील करेन की विकासाचा हा प्रवाह कायम राखायचा आहे तर मला संधी द्या, महायुती सरकारला पुन्हा या महाराष्ट्रासाठी काम करू द्या. नक्कीच संधी देतील सर, आणि खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. पनवेलच्या विकासाची तुमची जी स्वप्न आहेत त्यासाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तर हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आणि मतदान करायला विसरू नका.